नमस्कार वेलकम बैक निम सागर न्यू नोड़ी सागर स्टोरीज इंडिया वर्स श्रीलंका पोस्ट मैच अनालिसिस के स्वागत इंडिया आलमोस्ट आउट ऑफ द टूर्नामेंट अंत हेलबाद याकंद्रे सूपर फोर एर मैच न सोतर इन मैच अफगानिस्तान मेले सो अदूर आंतर अदूँ प्रॉबली सोलतर अंत अन्न गुरु आगे नम इंडियन टीम के कड़वर्गू बंद ना मार्सी बीतर आड़ता गुरु कड़वर्गू बंद सोलता ऐन अंत अर्थ आगे वोटली पाकिस्तान मेले हेड़ो अदे ता मिरर इमेज गुरु मैच याके लास्ट ओवर बे आर बॉल के एर रन बे अलू कूड़ा आर बॉल के एर रन बे अलू सोतर इू सोत जो भुवनेश्वर कुमार हतोबे ओवर इू कूड़ा भुवनेश्वर कुमार हर्षदीप सिंह एर ओवरलू लास्ट डेथ ओवर एर ओवरलू चेना हर्षदीप सिंह ऐन अर्थ आगे गुरु एर मैचलू इे ता सोलो अंत बरती कहते सूपर ओवर् एक्सपेक्ट मे नो बड़े गुरु ऐनूल मैच मुगीत श्रीलंका ऐद फैनल के क्वालिफई आगे श्रीलंका होगी फैनल आराम कूतक यार हे फैनल के अंत कईतर आब्वियस्ली इंडिया अंत होटे कष्ट है गोतिरदे डिपेडेंट आगे इवग होबूद स्ट्रेट हेबिड़ती नानु इंडिया फैनल के हम ऐन गुरु निजालू अंत ऐशिया कपन ऐलो वर्ल्ड कप एल्तर गुरु गुरु अवर आगोगबिटी ऑब्वियसली कम बैक स्ट्रांग इन कम बैक अंदे आवर आगता आवाद ओके गुरु लास्ट मैच है लास्ट मैच आदमे मिस्टेक्स एरर्स अंत यह मैच ये कैश ड्रॉप निम्हे आगे बट आज कूड़ा सोतवी एल मिसेक अंत गोती नमेंगे भुवनेश्वर कुमार और वैड हाकिर वैड हाकि प्रॉब्ली हर हो मैचु इन अरे लास्ट बॉल एर रन बे प्रॉब्लीबिड़ी आव अथवा सूपर ओवर आगे सो अदू कैटर आगते बट भुवनेश्वर कुमार ना ब्लेमी सो और हाँ हिंग ऑब्वियसली हद्ना ऐन गुरु इवे लक फेवर आयु गुरु पक्वर लक फेवर आयु हार्दिक पांडे निम्हे हद्ने ओवर बॉलींग सो आवर निजाबिट फोर होते हेडाबिट सिक्स होते जो भुवनेश्वर कुमार ओवर हतोबे ओवर हेडाबिट फोर होते सो बिहैंड इवर सिखापटे गल्सबिटो हेडाकड़े सो लकू सिखापड़े फेवर मत हेलबू गुरु सो इन मैच खतम एला खतम ऐशिया कप खतम नमेंगे अस्टे बट आताडलो अनालिस फुला अनालिस ऐनो हेंतु निम्हे सो फस्ट बैटिंग बरतने नम इंडिया सो ओपनिंग आघात नमेंगे इवर कड़े पार्टनरशिप हे बे ओपनिंग पार्टनरशिप आमेंगे डेड आपोजिट आगे बरते विकेट बेग ओपन डमार अदा क्रेजी पार्टनरशिप बंद रोहित शर्मा मत सूर्यकुमार यादव और मध्य सो इबू डीसेंट चेना पर्फॉम मतर रोहित शर्मा और बैंकि पर्फॉमेंस को प्रॉबब्ली स्कोर नेक्स्ट लेवल के होगी सो और मूव प्लस स्कोर मैच सोते अंत हेल्थ अपडेट्स तोर्सो बट इवत मैच सोतबिटी मूव प्लस ओडदू कल गुरु इवतु डे बारे अंत नानी एक्सपेक्टेशन इटके डे ना मत हाक हाँ नोड़क हूड़े ना निजू हूड़ा नहीं नंबर सेवन आड़ती पक् नम हूड़ा आड़ोदी गुरु नहीं मेलगढ़ कल स्वल्प पंत बंद आ स्थानी कल हूड़ान तक कूर्सबिड़ी अंत हूड़ान अप तो आर्डर प्रमोटी और चेना आड़ता सेवेंथली एट्थली कल्स्तरे आड़तर गुरु सो और फिनिशर आगे बिंबस्क अर्थ मतर अंत अंदी ऐन गुरु डी के बड़ता अंत एक्सपेक्टेशन इटके डी के इतने लास्ट एर ओवर निम्हे बैटर्स हाँ नोड़क होते अश्विन चेना पर्फॉमु मुगस लास्टल स्वल्प अल्प स्वल्प रन कले हाकद सो इलांतर इनके 160 प्लस सेटल आगे डी के नान एक्सपेक्ट मे अद रांग मूव मोबाइल इंडिया अश्विन तक बंद ओके विकेट एबू एक्स्पेशली मैचल गुरु ना हतोवर आगे हतोवर आदमे मैच के बंद हतोवर्गी मुंचे 90% विनिंग चांसस श्रीलंकद्रेत या ओपनिंग पार्टनरशिप हम बंद कुशाल मेंडेस जो निसांक 97 रनसु अदादमेले असलंक मत्ते शनाका अवरु मुगिसिकोट्टिद्दु शिस्तागे चालण्ण अवरु कमबैक माडिस्तारे मैच गे 12ने ओवर इदेल्ल अदे ओंतर मैच टर्निंग ओवर अल्लि मैच टर्न आगुत्ते अवाग इंडियाक्के स्वल्प विनिंग पासिबिलिटी स्वल्प जास्ति आगुत्ते इल्ल अंद्रे मैच अल्लि इरलिल्ल नावु इन्न बेग 15 16 ओवर गेल्ल मुगिसिबिड्तिद्रु श्रीलंकाद बैटर गळु आ तर आड्ता इद्रु चालु मत्ते निमगे 4 विकेट ने एत्तिद्दारे इवरिब्रु सेरिकोंडु रवि अश्विन सो मेन क्रूशियल नाक अंत हेळबहुदु इवरिब्रिंद नाक अंत हेळोदक्किंत क्रूशियल कॉन्ट्रिब्यूशन ऐन गुरु हेला मैच हो हाकसक अल्टिमेटली सिखापटे बेजार आती है अल्ली ऑब्वियसली हाँ मतडक आगती गुरु नेगड़ी बेरे आगोगे सिखापटे
ತಲೆಯೆಲ್ಲ ಕೆಟ್ಟೋಗ್ಬಿಡೈತೆ ಇವ್ರು ಮ್ಯಾಚ್ ಓದಿದ್ ನೋಡ್ಬಿಟ್ಟಿವತ್ತು. ಏಷ್ಯಾ ಕಪ್ನಾಗ ಗೆಲ್ಲಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ, ಇನ್ನು ವರ್ಲ್ಡ್ ಕಪ್ ಎಲ್ಲಿದಾಗ ಗೆಲ್ತಾರೆ ಬದ್ದೇಕಾಯಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಇವಾಗ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಆಡ್ಕೊಳೋ ಥರ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಮೋಸ್ಟ್ ಫೇವ್ರೇಟ್ಸ್ ಗ್ರೋ ಏಷ್ಯಾ ಕಪ್ನಾಗ ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಇಂಡಿಯಾದವರು. ಯಾಕಂದರೆ ನಂಬರ್ ಒನ್ ಟೀಮು ಟಿ ಟ್ವೆಂಟಿ ರ್ಯಾಂಕಿಂಗಲ್ಲಿ ಇದರ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಸೂಪರ್ ಫೋರ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಮೇಲೆ ಸೋತ್ಬಿಟ್ರು ಅಂತ ಅಂದರೆ ವರ್ಲ್ಡ್ ಕಪ್ಪಲ್ಲೂ ಇದೇ ಥರ ಆಗಿತ್ತು. ನಿಮಗೆ ಸಿಮಿಲರ್ ವರ್ಲ್ಡ್ ಕಪ್ಪಲ್ಲಿ ಹೆಂಗಾಗಿತ್ತು ಅದೇ ಥರ ಆಯ್ತು ಇಲ್ಲಿ. ಸೂಪರ್ ಫೋರ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಗ್ರೂಪ್ ಸ್ಟೇಜಲ್ಲಿ ಎರಡು ಮ್ಯಾಚನ್ನ ಸೋತಿದ್ರು, ಇಲ್ಲೂ ಎರಡು ಮ್ಯಾಚನ್ನ ಸೋತಿದ್ದಾರೆ ಮೋಸ್ಟ್ ಕ್ರೂಷಿಯಲ್ ಟೀಮ್ ಮೇಲೆ. ಸೊ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಒಂಥರ ಹಾರಿಬಲ್ ಕಂಡೀಷನ್ಲಿದ್ದಾರೆ ಟೀಮ್ ಇಂಡಿಯಾದವರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂತಂದರೆ ಸೋತಿರೋದು ಶ್ರೀಲಂಕಾ ಮೇಲೆ, ಮೋಸ್ಟ್ ಫೇವ್ರೇಟ್ಸು ಈ ಮ್ಯಾಚ್ನ ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯನ್ ಟೀಮು. ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಅವಾಗ ಈ ಥರ ಆಯ್ತಾ ಇರ್ತವೆ, ಎಲ್ಲ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ. ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎರಡು ಮ್ಯಾಚ್ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಸೂಪರ್ ಸಿಕ್ಸಲ್ಲಿ ಎರಡು ಮ್ಯಾಚ್ನ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ. ಹಂಗೆ ನೋಡೋಕೆ ಹೋಯ್ತು ಅಂತಂದರೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳಿ, ಇದೇನು ಲಾಜಿಕ್ಕೋ ಮ್ಯಾಜಿಕ್ಕೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ. ಒಟ್ಟಲ್ಲಿ ಟಾಸ್ ಗೆದ್ದವರೇ ಮ್ಯಾಚ್ನ ಗೆಲ್ತಿರೋದು. ಸೂಪರ್ ಫೋರಲ್ಲಿ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಫಸ್ಟ್ ಆಡಿದವರು ಮ್ಯಾಚ್ನ ಸೋಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಸೆಕೆಂಡ್ ಆಡಿದವರು ಚೇಸ್ ಮಾಡಿದವರು ಸಲೀಸಾಗಿ ಮ್ಯಾಚ್ನ ಗೆಲ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಸ್ಪೆಷಲಿ ಸೂಪರ್ ಫೋರಲ್ಲಿ. ಹಂಗೆ ನೋಡೋಕೆ ಹೋಯ್ತು ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಥ್ರೂ ಔಟಲ್ಲಿ ಹಾಂಗ್ಕಾಂಗ್ ಮೇಲೆ ಇಂಡಿಯಾ ಫಸ್ಟ್ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಗೆಲ್ತಾರೆ. ಅದಾದಮೇಲೆ ಬೇರೆ ಯಾರು ಗೆದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ಗುರು ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟಲ್ಲೇ ಫಸ್ಟ್ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಆಡಿದ್ರು. ಪ್ರಾಬಬಲಿ ದುಬೈ ಸ್ಟೇಡಿಯಮಲ್ಲಂತೂ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಕಷ್ಟ, ವಿನ್ನಿಂಗ್ ಪಾಸಿಬಿಲಿಟಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 80% ಏನು ಈ ಒಂದು ಟೂರ್ನಮೆಂಟಲ್ಲಿ 100% ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಟಾಸ್ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಕ್ರೂಷಿಯಲ್ ಆಗ್ತದೆ. ಟಾಸ್ ಎರಡು ಮ್ಯಾಚ್ನಾರು ಇಂಡಿಯಾ ಏನಾದ್ರು ಗೆದ್ದಿತ್ತು ಅಂತಂದರೆ ಪ್ರಾಬಬಲಿ ಇಂಡಿಯಾ ಗೆದ್ದಿರ್ತಿತ್ತು. ಒಂಥರ ಕೈಗೆ ಬಂದಿತ್ತು, ಬಾಯಿಗೆ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಸೊ ಹಂಗಾಯ್ತು ಎರಡೂ ಮ್ಯಾಚು ಕೂಡ. ಯಾಕಂತಂದರೆ ಎರಡೂ ಮ್ಯಾಚ್ ಕೂಡ ಕ್ಲೋಸ್ ಮ್ಯಾಚು, ಎರಡೂ ಮ್ಯಾಚ್ ಕೂಡ ಸಿಮಿಲರ್ ಮ್ಯಾಚ್ ಗುರು. ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಸೇಮ್ ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದಾ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ, ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಆಗಿತ್ತೋ ಆಗಲಿಲ್ವೋ. ಇಲ್ಲ ಗುರು, ಇವತ್ತೇನಾದ್ರು ಗೆದ್ದುಬಿಟ್ಟಿತ್ತು ಅಂದರೆ ಏನು ಮಿಸ್ಟೇಕ್ ಇಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಿದ್ವಿ. ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗಿತ್ತೋ ಬಿಟ್ಟಿತ್ತೋ, ಎಲ್ಲಿ ಸೋತ್ವೋ ಎಲ್ಲಿ ಬಿಟ್ವೋ ಅವೆಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಮ್ಯಾಟ್ರ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇವಾಗ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ಲಿ ಸೋತ್ಬಿಟ್ಟಿದ್ವಿ, ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏಷ್ಯಾ ಕಪ್ಪಲ್ಲಿ ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಮನೆಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಗುರು, ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಫಿಕ್ಸು ಮನೆಗೆ. ಇವನೇ ಪ್ರಾಬಬಿಲಿಟಿ ಇಟ್ಕೊಬೋದು, ಬಟ್ ಫಿಕ್ಸು ಮನೆಗೆ ಇಂಡಿಯಾ. ಬತಾ ಇರಬೇಕು ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ ಮೇಲೆ ಆಡಿಕೊಂಡು. ಸೊ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಡಿರೋಂಥ ಟೀಮ್ ಇವತ್ತು ಗೆದ್ದಿದೆ. ಶ್ರೀಲಂಕಾದವ್ರಿಗೆ ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡಲೇಬೇಕು, ಯಾಕಂದರೆ ಓಪನಿಂಗ್ ಪಾರ್ಟ್ನರ್ಶಿಪ್ಪು ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರು ಕ್ಲಿಯರ್ಲಿ ಸ್ಟ್ರಗಲಿಂಗು. ನಮ್ಮ ಯಜುವೇಂದ್ರ ಚಹಲ್ ಜೊತೆಗೆ ಅಶ್ವಿನ್ ಅವರು ಕಮ್ಬ್ಯಾಕ್ ಮಾಡಿಸಿದ್ರು 4 ವಿಕೆಟ್ನ ತೊಗೊಂಡು, ಅದನ್ನು ಕೂಡ ಮೆಚ್ಚಲೇಬೇಕು. ಜೊತೆಗೆ ರೋಹಿತ್ ಶರ್ಮಾ ಅವರ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನು ಇದಂತೂ ಹೆವಿ ಆಗಿತ್ತು. ಸೊ ಇದನ್ನು ಬಿಡ್ತು ಅಂತಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಮೆಚ್ಕೊಳ್ಳೋವಂಥದ್ದು ಏನು ಇರಲಿಲ್ಲ. ಹರ್ಷದೀಪ್ ಅವರು ಲಾಸ್ಟ್ ಓವರ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ರು ಗುರು, ಕ್ರೆಡಿಟ್ ಕೊಡಲೇಬೇಕು. ನೀನು 7 ರನ್ನ ಡಿಫೆಂಡ್ ಮಾಡ್ಕೊಂತ ಕೊಟ್ಟೆ ಅಂತಂದರೆ ಎಲ್ಲ ಯಾರ್ಕರೇ ಹಾಕ್ತಿದ್ರು, ಬಟ್ ಆದರೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ ಮ್ಯಾಚ್ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಬಿಡಿ. ಯಾಕಂದರೆ ಲಕ್ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಫೇವರ್ ಮಾಡ್ತು, ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಬೌಂಡ್ರೀಸ್ ಬಿಹೈಂಡೇನೆ ಹೋಯ್ತು. ಹ್ಞೂ, ಸಿಗೋಣ ಮುಂದಿನ ವೀಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಇನ್ನೇನು ಹೇಳೋದು, ಏಷ್ಯಾ ಕಪ್ ಡಮಾರ್, ಸಿಗೋಣ. ಸಿಯರ್ಸ್, ಬಾಯ್.